पुण्यात रेमडेसिवीरचे इंजेक्शन रुग्णालयातच मिळणार आहे। रेमडेसिवीरचा काळा बाजार रोखण्यासाठी पुण्याच्या प्रशासनाने निर्णय घेतलाय। विभागीय आयुक्तांनी ही माहिती दिली आहे। की कुठलेही इंडिव्हिज्युअल व्यक्तीला रेमडेसिवीर रिटेल शॉपवरून मिळणार नाही। रेमडेसिवीर ओव्हर द काउंटर ड्रग नाही आहे। रेमडेसिवीर फक्त त्या पेशंटला देऊ शकतो आपण जे हॉस्पिटलाइज्ड आहेत। म्हणून रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याचं दायित्व हॉस्पिटलचं आहे आणि हॉस्पिटलला पुरेशा रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याचं दायित्व प्रशासनाचं आहे। आज आमच्याकडे पुरेशा रेमडेसिवीर उपलब्ध आहे, दर दिवस आम्हाला प्राप्त होत आहे। अर्ली डिटेक्शन चांगली टेस्टिंग चांगली हॉस्पिटल्स चांगली कोविड सेंटर्स आणि रेमडेसिवीर इंजेक्शन हे जवळजवळ आता 99% पेशंट वाचवते आहे त्याची उपलब्धता। कोरोना रुग्णाला दिले जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी अजूनही नागरिकांचे पुण्यातही हाल होत आहेत। पुण्यात शुक्रवार पेठ आणि गाडीखाना इथं नागरिकांनी हे इंजेक्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे। हे इंजेक्शन ज्या ठिकाणी कोविड हॉस्पिटल आहेत तिकडेच मिळतील असा आदेश प्रशासनानं रविवारी काढला, मात्र अजूनही रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल इंजेक्शन घेण्यासाठी सुरूच आहे। पाहूया सचिन जाधव यांनी घेतलेला पुण्यातला हा आढावा। गेले काही दिवसापासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे आणि त्यामुळे प्रशासनाने एक निर्णय घेतला होता की ते रेमडेसिवीरचं इंजेक्शन आहे त्याच कोविडच्या हॉस्पिटलमध्ये मिळेल। मी सध्या पुण्यातील शुक्रवार पेठेतील केमिस्ट असोसिएशनच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी इंजेक्शन घेण्यासाठी आलेले आहेत। अनेक दूरदूरहून नागरिक आलेले आहेत। गेले अनेक दिवसापासून या इंजेक्शनचा तुटवडा आहे। कुठून आले, काय परिस्थिती आहे सध्या? मी दिघीवरून आलो आहे, माझा पेशंट चिंचवडला ॲडमिट आहे। प्रॉब्लेम असा आहे की डिस्ट्रीब्युटरकडे मिळणार म्हणून सांगितलेलं आहे, पण डिस्ट्रीब्युटर म्हणत आहेत की आता स्टॉक अवेलेबल नाही आहे आणि असं प्रॉब्लेम झाला। काल डिस्क्रिप्शन लिहून दिलं आहे डॉक्टरांनी, डॉक्टर म्हणत आहेत तुमचं तुम्ही अवेलेबल करा। कुठून अवेलेबल करणार, यांच्याकडे नाहीत। गव्हर्नमेंट म्हणते डॉक्टरकडे मिळणार, डॉक्टर म्हणते डिस्ट्रीब्युटरकडे मिळणार, डिस्ट्रीब्युटर म्हणते आमच्याकडे नाही। आम्ही काय घरात तयार करू का आता औषध? हीच परिस्थिती आलेली आहे। 10-10, 12-12 हजारांनी आम्हाला जर का औषधं म्हणतात की आमच्याकडून घ्या, आम्ही काल 3 औषधं घेतले 10 हजारांनी, आता ते हे म्हणतात आमच्याकडे नाही आणि त्यांच्याकडे कसे काय येतात? ब्लॅकवाल्यांकडे कुठून पैसा? हां, 3 पेशंट असताना आम्ही कसं काय ऍडजस्ट करायचं? एक जर का 10 हजाराला भेटत आहेत तर कुठून ऍडजस्ट करायचं? आम्ही सर्वसामान्यांचा विचार करा, नाही मिळत आहे ते इंजेक्शन आणि डॉक्टर तर प्रिस्क्रिप्शन देत आहेत की बाहेरच जा आणि असे मिळेल। हे सगळे खूप व्हॉट्सअप आहेत आणि गव्हर्नमेंटनी जे काही दिलंय ते बिझी आहे कंटिन्युअस, त्या लाईन आपल्याला काही जॉईन करता येत नाही, काही होत नाही। सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे। रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता आणि त्याच्या वितरणाबाबत इत्यंभूत माहिती आता तुम्हाला नागपुरामध्ये वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे। जिल्हाधिकारी नागपूर यांच्या वेबसाईटवर ही संपूर्ण माहिती दिली जाणार आहे। प्रत्येक नागरिकाला आता वेबसाईटवर उपलब्ध ही माहिती करून देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले। यासाठी नागपूर जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईट nagpur.gov.in वर ही माहिती उपलब्ध होणार आहे। नागपूरमध्ये वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा जो आहे तो कमी पडतोय, त्यामुळे सुरुवातीला जे आहे ते फार्मसीच्या बाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं होतं आणि अनेक रुग्ण जे आहे ते रेमडेसिवीर न मिळाल्यामुळे दगावल्याच्या सुद्धा घटना घडल्या होत्या। त्यानंतर नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे आहे ते प्रायव्हेटमध्ये प्रायव्हेट फार्मसीमध्ये जे आहे ते रेमडेसिवीर इंजेक्शन विकायला मनाई करत सरकारी यंत्रणा एक कार्यान्वित केली होती, एक टीम गठीत केलेली आहे, त्या टीमच्या माध्यमातूनच जे आहे ते हे इंजेक्शन मिळतं, त्यामुळे खासगी फार्मसीमध्ये आता हे इंजेक्शन मिळत नाही आहे, त्यामुळे लोकांना जे आहे ते फार्मसीमध्ये बाहेर रांगा लावाव्या लागत नाही। मात्र सरकारी स्तरावर सुद्धा या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात वेटिंग आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहे ते फार्मसीमध्ये येऊन इंजेक्शन आहे का याबाबतची चौकशी करत आहे, त्यामुळे लवकरात लवकर जर हा पुरवठा सुरळीत झाला नाही तर नागरिकांचा असंतोष जो आहे तो या निमित्तानं बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ जर्नालिस्ट साईसा उदय दिवंडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। वेळ झाली एका छोट्या ब्रेकची, आपण पाहत रहा माझ्यासोबत जेम विशेष।